चित्रामध्ये आपण पाहू शकतो की एक मुलगी जेवण करत आहे आणि तिच्या ताटामध्ये पूर्ण अन्न आहे, सोबतच तिच्या टेबलवर फळे देखील आहेत आणि ती फक्त जेवणावरच लक्ष तिचं केंद्रित आहे आणि ती व्यवस्थित बसून जेवण करत आहे. दुसऱ्या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की दुसऱ्या चित्रातली मुलगी जेवण तिच्या समोर आहे परंतु ते काय आहे, जंक फूड आहे किंवा अनहेल्दी फूड आहे आणि ती मोबाईल मध्ये बघत आहे किंवा मोबाईल पाहत ती जेवण करत आहे आणि तिचं लक्ष पूर्णपणे मोबाईल मध्येच आहे. म्हणजेच काय की पहिल्या चित्रातल्या मुलीची जी सवय आहे ती कशी आहे, चांगली सवय आहे आणि ते आपल्याला चित्रातून चांगला संदेश मिळतो की आपण पूर्ण पौष्टिक आहार घेतला पाहिजे, पौष्टिक जेवण जेवलं पाहिजे आणि जेवताना आपलं लक्ष फक्त आपल्या जेवणाकडेच असलं पाहिजे कारण त्यामुळेच आपलं आरोग्य हे चांगलं राहतं. म्हणजेच पहिलं चित्र जे आहे त्यातून आपल्याला चांगल्या आरोग्याची सवय लागते आणि दुसऱ्या चित्रातून आपल्याला जेवणाकडे लक्ष न देता फक्त आपण मोबाईल किंवा टीव्ही पाहत आहोत असा संदेश मिळतो. ठीक आहे, तर आपल्याला पहिल्या चित्रातला जो संदेश आहे त्याप्रमाणे आपल्याला वागायचं आहे. म्हणजेच आपल्या शरीराला चांगल्या सवयी असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, अशाच काही इथं काही सवयी सांगितलेल्या आहेत आणि त्या सवयी मधून तुम्हाला इथे चांगल्या सवयीला थम्स अप करायचा आहे आणि वाईट सवयीला थम्स डाऊन करायचा आहे. ठीक आहे, तर चॅट बॉक्स थ्रू तुम्हाला आन्सर द्यायचा आहे इथे. ठीक आहे, चांगली सवय जी आहे त्याला थम्स अप करायचा आहे आणि जी वाईट सवय आहे किंवा ती सवय आपल्याला नसावी असं तुम्हाला वाटतं त्याला थम्स डाऊन करायचा आहे. ठीक आहे, जसं मी सवय वाचेल तसं तुमचे चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्यायचे आहे. ठीक आहे, पहिलं आहे वाटून खाणे, म्हणजे जो काही खाऊ आपण खात आहोत ते एकमेकांमध्ये वाटून खाणे किंवा शेअरिंग करणे, याला काय म्हणतात, शेअरिंग करणे. मग ही गोष्ट कशी आहे, चांगली आहे की नाही, येस, म्हणून इथे सर्वांनी थम्सअप केलेले आहेत. व्हेरी गुड, वाटून खाण्याची सवय ही कशी आहे, चांगली आहे, म्हणून इथे थम्सअप करायचं आहे. व्हेरी गुड. दुसरं आहे मारामारी करणे. मारामारी करणे, मारामारी करण्याची सवय कशी आहे, चांगली आहे का, नाही, तर मारामारी करण्याची सवय ही कशी आहे, वाईट आहे, म्हणून मारामारी करण्याला आपला थम्स कुठे जाणार आहे, डाऊन. येस, व्हेरी गुड, मारामारी करणे ही वाईट सवय आहे. तिसरं बघूया, वृद्धांची मदत करणे, वृद्ध व्यक्तींची किंवा वयस्कर व्यक्तींची मदत करणे ही चांगली सवय आहे का, येस, एकाच त्याच मुलांचा आन्सर येते, सर्वांनी उत्तर द्यायचंय, येस, व्हेरी गुड, वृद्धांची मदत करणे ही चांगली सवय आहे, आपण नेहमीच मोठ्यांची मदत केली पाहिजे, म्हणून इथे थम्स अप येणार आहे, काय येणार आहे, थम वर वर जाणार आहे आपला. ठीक आहे, ही चांगली सवय आहे, वृद्धांची मदत करणे ही चांगली सवय आहे. पुढचं बघा, चित्रामध्ये एक मुलगा कॅन्डी खाऊन त्याचं रॅपर रस्त्यावर फेकत आहे, बरोबर, म्हणजेच रस्त्यावर कचरा फेकणे ही कशी सवय आहे, रस्त्यावर कचरा फेकणे ही सवय कशी आहे, ही वाईट सवय आहे, रस्त्यावर कचरा फेकणे ही वाईट सवय आहे, म्हणून इथे थम्स डाऊन करायचा आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, सर्वजण बरोबर आन्सर देत आहेत. ठीक आहे, पुढचं आहे हात धुणे. हात धुणे ही कशी सवय आहे, येस, हात धुण्याची सवय ही कशी आहे, चांगली सवय आहे, म्हणून इथे आपला थम्स अप होणार आहे. हात धुण्याची सवय ही कशी आहे, चांगली सवय आहे, येस. पुढचं बघूया, बघा इथे एक मुलगा आपल्याला सोफ्यावर लोळत पडलेला दिसत आहे आणि तो तसंच तिथे पोटावर काहीतरी घेऊन खातो आहे.
त्याच्या हातामध्ये टीव्हीचा रिमोट आहे, खाली पाण्याचा ग्लास आहे. म्हणजे तो अतिशय आळशी मुलगा आहे असं आपल्याला दिसत आहे. म्हणजेच आळस करणे ही सवय कशी आहे? आळस करणे ही सवय कशी आहे? आळस करणे ही वाईट सवय आहे. म्हणून इथे आपला थम्स डाऊन जाणार आहे. येस येस, बॅड हॅबिट आहे ही, वाईट सवय आहे. म्हणून इथे आपला थम्स डाऊन जाणार आहे. येस, व्हेरी गुड. पुढच्या चित्रात बघा, एक मुलगा, त्याने केळी खाल्लेली आहे आणि तो त्याचं साल कचराच्या पेटीमध्ये टाकत आहे. म्हणजेच कचरा कचरा पेटीत टाकणे ही सवय कशी आहे? येस, कचरा कचऱ्याच्या पेटीत टाकणे ही सवय कशी आहे? तर ही चांगली सवय आहे. कशी सवय आहे? चांगली सवय आहे. कचरा हा नेहमी कचऱ्याच्या पेटीतच टाकला पाहिजे, ओके ना? म्हणून इथे आपला थम्स अप होणार आहे. व्हेरी गुड. पुढचं आणि शेवटचं चित्र आहे बघा. इथे एक मुलगा उभा आहे, त्याच्या पुढे अनेक फळे आहेत. म्हणजेच तो पौष्टिक आहार घेत आहे, दूध आहे, फळे आहेत. म्हणजेच हा पौष्टिक आहार खात आहे, हेल्दी फूड खात आहे. म्हणून हेल्दी फूड खाणे किंवा पौष्टिक आहार खाणे ही सवय कशी आहे? येस, ही सवय चांगली सवय आहे, गुड हॅबिट आहे. म्हणून इथे आपला थम्स अप होणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काही चांगल्या आणि वाईट सवयी इथे पाहिल्या आणि त्या तुम्ही अचूक ओळखलेल्या आहेत, हो की नाही? म्हणजे चांगल्या सवयी कुठल्या आहेत, वाईट सवयी कुठल्या आहेत हे तुम्हाला चांगलं माहीत आहे आणि त्या तुम्ही करेक्ट ओळखलेल्या आहेत की चांगली सवय कोणती आहे आणि वाईट सवय कोणती आहे. ठीक आहे. तर आपण काही चांगल्या सवयी इथे पाहणार आहोत की चांगल्या सवयी कोणकोणत्या असू शकतात. तर बघा, सकाळी लवकर उठणे, सकाळी लवकर उठणे ही एक चांगली सवय आहे. त्यामुळे आपलं आरोग्य हे निरोगी राहतं. त्यानंतर मैदानी खेळ खेळावे. आपण मैदानावर खेळ खेळले पाहिजे. ठीक आहे, सध्या आता लॉकडाऊन आहे, आपण बाहेर पडू शकत नाही, परंतु एरवी आपण मोबाईल किंवा टीव्हीवर व्हिडिओ गेम न खेळता आपण मैदानी खेळ खेळले पाहिजे. ज्यामुळे काय होतं, आपण मागच्या लेसन मध्ये पाहिलं होतं की मैदानी खेळ खेळल्यामुळे आपले आरोग्य हे कसे राहते? सुदृढ राहते, निरोगी राहते. म्हणजेच मैदानी खेळ खेळल्यामुळे आपल्या शरीराला, आपल्या मनाला चांगली कसरत होते आणि त्यामुळे एक नवीन ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होत असते, सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. म्हणून मैदानावर खेळ खेळणे ही चांगली सवय आहे. पुढे बघा, झाडे लावा व झाडांची निगा राखा. आपण झाडे लावली पाहिजे, त्यांची निगा राखणे म्हणजे त्याची काळजी घेतली पाहिजे, झाडांना रोज पाणी घातले पाहिजे. त्यामुळे काय होते की आपले पर्यावरण हे स्वच्छ राहते, छान राहते, आपल्याला नियमित ऑक्सिजनचा पुरवठा होत राहतो आणि वातावरण आनंदी राहते. म्हणून झाडे लावणे ही कशी सवय आहे? चांगली सवय आहे. त्यानंतर बघा पुढच्या चित्रामध्ये, बाहेर गेल्यानंतर कचरा कचरा पेटीतच टाकावा. बघा, आपण अनेक ठिकाणी फिरायला जातो किंवा सहलीला जातो किंवा आपण रस्त्याने फिरत असतो किंवा बागेत आपण खेळायला जातो तेव्हा आपण काही खातो. उदाहरणार्थ आपण वेफर्स खातो, बिस्किट खातो, आपण चॉकलेट खातो आणि ते रॅपर आपण असेच रस्त्यावर फेकतो किंवा बागेत तसेच टाकून जातो. तर असं करायचं नाही. आपण कुठेही बाहेर गेलो तर आजूबाजूला कचरा पेटी असेल तिथेच आपण तो कचरा नेऊन टाकायचा आहे. अन्यथा आपल्या जवळ असलेल्या बॅग मध्ये किंवा आपल्या पॉकेट मध्येच तो कचरा आपण ठेवायचा आहे आणि घरी आल्यानंतर आपल्या कचरा पेटीत तो टाकायचा आहे. ठीक आहे. तर ही सुद्धा काय आहे? चांगली सवय आहे. रस्त्यात इतरत्र आपण कचरा फेकायचा नाही. ठीक आहे. पुढचं चांगली सवय आहे, आपल्या शिक्षकांचा आदर करावा. आपण नेहमी आपल्या शिक्षकांचा, आपल्या गुरुजनांचा, आपल्या पेक्षा मोठ्या असणाऱ्या व्यक्तींचा आदर केला पाहिजे. ही देखील काय आहे? एक चांगली सवय आहे. तर अशा पद्धतीने अनेक चांगल्या सवयी आहेत आणि त्याच चांगल्या किंवा वाईट सवयी
आपण एक खेळाच्या माध्यमातून आज शिकणार आहोत. ठीक आहे, तर चांगल्या सवयी कुठल्या किंवा वाईट सवयी कुठल्या आणि चांगले संदेश आपल्याला या पाठामधून कोणते मिळणार आहेत, वाईट संदेश कोणते आहेत ते या पाठामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आपला पाठ 7वा आहे, खेळत खेळत वाचूया. आता खेळत खेळत वाचूया यामध्ये आपल्याला नावावरूनच समजतं की इथे एक खेळ दिलेला आहे आणि तो खेळता खेळता आपल्याला तिथे काही संदेश किंवा काही सवयी दिलेल्या आहेत, त्या आपल्याला वाचायच्या आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला वागायचं आहे. ठीक आहे, हा खेळ आपण जसं सापशिडी खेळतो त्या पद्धतीचा हा खेळ आहे, सापशिडीचाच हा खेळ आहे. ठीक आहे, म्हणून इथे मी तुम्हाला सापशिडीचं चित्र दाखवलं आहे. ज्या पद्धतीने आपण सापशिडीचा खेळ खेळतो की जसं आपल्याला सोंगटीवर जितके नंबर्स येतील किंवा जितकी संख्या येईल तितके घर आपण पुढे जात असतो, शिडी आली की आपण वर चढतो, सापाच्या तोंडाशी आलो की आपण खाली उतरतो, अशाच पद्धतीने सापशिडीचाच हा खेळ इथे आपल्याला दिलेला आहे. परंतु या सापशिडीच्या खेळामध्ये काही नियम आहेत. ठीक आहे, तर खेळ कसा खेळावा, तर बघा की खेळ खेळण्यासाठी आपल्याला एक सोंगटी घ्यायची आहे, त्यामध्ये एका बाजूला लाल रंग आणि दुसऱ्या बाजूला हिरवा रंग आपल्याला द्यायचा आहे. ठीक आहे, मग जर सोंगटी आपण टाकल्यानंतर जर आपल्याला लाल रंग आला तर आपण एकच घर पुढे जायचं आहे किंवा एकच चौकोन पुढे सरकायचं आहे, आणि जर आपल्याला हिरवा रंग पडला तर आपण दोन घरे पुढे जाणार आहोत. किती घरे पुढे जाणार आहोत? दोन घरे. जर लाल रंग पडला तर एक घर पुढे जायचं आहे, दोन घर जेव्हा पुढे सरकायला भेटेल तेव्हा आपल्याला हिरवा रंग मिळेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये खेळ दिलेला आहे. आणि जसजसं आपण पुढे जाऊ, उदाहरणार्थ आपण दोन वर जर आपल्याला पहिल्याच ह्याच्यात हिरवा रंग मिळाला किंवा दुसऱ्या ह्याच्यात आपल्याला पुन्हा मिळाला, तर आपण दोन नंबरवर जेव्हा जाऊ तिथे आपल्याला एक संदेश दिलेला आहे, पाणी जपून वापरणे. ठीक आहे, मग जेव्हा आपण पाणी जपून वापरतो तेव्हा आपल्याला शिडी चढायला मिळणार आहे. ओके, नाही, जेव्हा आपण पाणी जपून वापरतो या संदेशावर आपण पोहोचलो तेव्हा आपल्याला वरची शिडी चढायला मिळणार आहे, आणि तिथे काय दिलेलं आहे, पाण्याची काटकसर करणे. पाणी आपण जपून वापरतो म्हणजेच आपण पाण्याची काटकसर करतो, म्हणून इथे आपल्याला एक ट्रॉफी सुद्धा दिलेली आहे किंवा चषक ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो ते सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे शिडी इथे चढून आपल्याला रिवॉर्ड मिळालेला आहे की आपण पाण्याची काटकसर करूया. ठीक आहे, पुढे बघा, पुढे पुन्हा 4 नंबरवर आपल्याला आणखी एक शिडी दिलेली आहे, मित्राला मदत करणे. सॉरी, 5 नंबरवर एक शिडी दिलेली आहे की मित्राला मदत करणे. मग आपल्या मित्राला मदत केल्यानंतर आपण वरची शिडी चढतो, मित्राला मदत करण्यातून आपल्याला इतरांना किंवा दुसऱ्यांना मदत करण्याची सवय लागते, म्हणूनच जेव्हा आपण मित्रांना मदत करतो तेव्हा आपल्याला वरची शिडी चढायला मिळते, आपल्याला रिवॉर्ड मिळतो की आपण दुसऱ्यांना मदत करायची सवय आपल्याला त्यातून लागते, म्हणून ही चांगल्या सवयीचा चषक किंवा चांगल्या सवयीची ट्रॉफी आपल्याला इथे मिळते आणि आपण शिडीच्या माध्यमाने वर चढतो. ओके, ने त्यानंतर पुढे बघा, पुढच्या नंबरवर 17 नंबरवर पुन्हा एकदा, सॉरी 11 नंबरवर पुन्हा एकदा आपल्याला शिडी आलेली आहे, आणि या 11 नंबरच्या शिडीवर आपल्याला दिला आहे की नियमित व्यायाम करणे. मग नियमित व्यायाम आपण केल्याने आपल्याला कोणती चांगली सवय आहे की नियमित व्यायाम करणे, मग त्या सवयीचा परिणाम काय होणार आहे, आपल्याला शिडी चढायला मिळणार आहे आणि आपलं आरोग्य हे चांगलं राहणार आहे, आपल्याला चांगलं आरोग्य यातून मिळणार आहे. त्यानंतर पुढची शिडी बघूया, बघा 17 नंबरवर एक शिडी आहे, झाडांची काळजी घेणे. काय सांगितलंय, झाडांची काळजी घेणे. मग झाडांची आपण नियमित पद्धतीने काळजी घेतली तर आपल्याला शिडी चढायला मिळणार आहे, आणि झाडांची नियमित काळजी घेतल्याने काय होणार आहे फायदा,
निसर्गाचे संवर्धन म्हणजेच निसर्ग हा चांगला ठेवणे किंवा निसर्गाची काळजी घेणे. संवर्धन करणे म्हणजे काय? निसर्गाची काळजी घेणे. जर आपण झाडांची काळजी घेतली तर आपल्याला शिडी चढून आपल्याला रिवॉर्ड मिळणार आहे की आपण निसर्गाचे संवर्धन केले आहे किंवा निसर्गाची काळजी घेत आहे. हे चांगले संदेश आपल्याला शिडीच्या माध्यमातून पाहायला मिळतात. त्यानंतर इथे साप सुद्धा आहेत. ओके ने, साप शिडीचा खेळ आहे म्हणजेच इथे साप सुद्धा आहेत. मग बघूया आपण सापाच्या माध्यमातून कोणते संदेश आपल्याला दिलेल्या. बघा, पहिला सापाचं तोंड आहे आपलं 9 नंबरवर. इथे काय सांगितलं आहे की जेवताना रडणे. आपण जेवताना कुठला तरी हट्ट करून की मला हे नकोय, मला ते नकोय, मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, किंवा टीव्हीवर हे कार्यक्रम लावा तरच मी जेवेल, किंवा मला हे आणून द्या तरच मी जेवेल, असं आपण हट्ट धरतो किंवा रडतो. म्हणजेच जेवताना रडणे ही काय आहे? वाईट सवय आहे. म्हणून आपण सापाच्या तोंडातून खाली उतरतो, पुन्हा 3 वर येऊन पोहोचतो. ओके ने, म्हणजेच जेवताना रडणे ही वाईट सवय आहे म्हणून इथे आपल्याला साप गिळतो आणि आपण पुन्हा सापाच्या तोंडातून खाली येतो आणि त्याच्या शेपटी असलेल्या घरामध्ये जाऊन बसतो. म्हणजेच जिथे जिथे आपल्याला वाईट सवयी सांगितलेल्या आहेत तिथे आपल्याला सापाचं तोंड मिळणार आहे आणि आपण पुन्हा खाली खेळात पुन्हा खाली येणार आहोत. ठीक आहे, तर पुढचं आहे वाईट बोलणे. वाईट बोलणे ही सवय कशी आहे? वाईट आहे, चांगली नाहीये. इतरांबद्दल आपण जेव्हा वाईट बोलतो ती सवय कशी आहे? चांगली नाहीये. म्हणून आपण कोणाही बद्दल वाईट बोलायचं नाही. मग इथे जेव्हा आपण दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतो तेव्हा आपण पुन्हा खाली येतो, आपण पुन्हा नंबर 10 मध्ये येऊन बसतो. म्हणजे जेव्हा आपण सापाच्या तोंडाला तिथे वाईट बोलणे या सवयीवर आपण पोहोचतो तेव्हा ती वाईट सवय आहे म्हणून आपण पुन्हा सापाच्या शेपटी जवळ येऊन बसतो. ठीक आहे, पुढचा आहे 16 नंबरवर खोटे बोलणे. खोटे बोलणे ही सवय चांगली आहे का? नाही, आपण नेहमी खरे बोलले पाहिजे. खोटे बोलणे ही सवय कशी आहे? वाईट आहे, ही सवय चांगली नाहीये. आपण कधीही खोटं बोलू नये म्हणून खोटे बोलणे ही वाईट सवय आहे म्हणून इथे सापाच्या तोंडातून आपण खाली येतो. कुठे येतो? 6 नंबरच्या घरामध्ये येऊन बसतो. ठीक आहे, म्हणून खोटं कधीही बोलायचं नाही. खोटं बोलल्याने ही सवय चांगली नाही. त्यानंतर पुढचा साप आहे बघा, आळस करणे. चित्रात आपण पाहिलं होतं की नाही, आळस करणे. आळस करणे ही सवय चांगली आहे का? नाही, आपण आळस केल्याने काय होतं? आपले शरीर निरोगी राहत नाही. आपले शरीर चांगले राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी आपल्याला सतत काम करत राहिले पाहिजे किंवा आपण स्वतःचे काम स्वतः केले पाहिजे. आळस करायचा नाही. म्हणजेच आळस करणे हे काय आहे? वाईट सवय आहे म्हणून इथे साप दिलेला आहे. आळस करणे ही वाईट सवय आहे म्हणून इथे सापाचं तोंड दिलेलं आहे आणि पुन्हा आपण उतरून कुठे येतो? 15 नंबरवर येतो. म्हणजे आपण खाली उतरतो आळस केल्यामुळे. ओके ने, त्यानंतर पुढचं आहे 22 नंबरवर. काय आहे? मोठ्यांचा आदर न करणे. काय सांगितले? आपण मोठ्यांचा आदर जर केला नाही तर आपल्याला साप गिळणार आहे आणि आपण पुन्हा खाली येणार आहे. जसं आपण काही चित्रांच्या माध्यमातून देखील पाहिलं की आपण वृद्धांची मदत केली पाहिजे, आपण शिक्षकांचा आदर केला पाहिजे, म्हणजे तसंच आपण इतर सर्व मोठ्या व्यक्तींचा आदर केला पाहिजे. त्यांच्या शब्दाचा, त्यांच्या वागण्याचा आपण मान ठेवला पाहिजे. म्हणजेच इथे आपण जर मोठ्यांचा आदर केला नाही तर आपल्याला साप चावेल किंवा साप गिळेल आणि आपण कुठे येणार? पुन्हा खालच्या घरात येणार आहोत, 19 नंबरवर. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा सापशिडीचा खेळ इथे दिलेला आहे. म्हणजेच इथे यातून आपल्याला काय संदेश मिळतो की जेव्हा आपल्याला
चांगली सवय असेल तेव्हा आपण शिडी चढून वर जाणार आहोत, हो की नाही? जेव्हा आपल्याला चांगली सवय असेल तेव्हा आपण शिडी चढून वर जाणार आहोत, आणि जेव्हा आपल्याला एखादी वाईट सवय असेल तेव्हा आपण सापाच्या तोंडातून पुन्हा खाली येणार आहोत. ठीक आहे, म्हणजेच या खेळामधून आपल्याला कोणता संदेश मिळतो? चांगल्या किंवा वाईट सवयींचा संदेश आपल्याला या खेळातून मिळतो. ठीक आहे, खेळ कसा खेळायचा हे आपल्याला समजलेलं आहे. घरी आपण आपल्या पालकांसोबत किंवा भावंडांसोबत, तुमच्या मित्रांसोबत, शेजाऱ्यांसोबत हा खेळ खेळायचा आहे. ठीक आहे, तर या पाठामधून किंवा या खेळामधून आपल्याला कोणकोणते चांगले संदेश मिळाले तर बघूया आपण. चांगले संदेश मिळाले, पहिला म्हणजे पाणी जपून वापरणे. पाणी जपून वापरणे म्हणजेच काय? की पाण्याची काटकसर करणे. पाणी आपल्याला हवं तेवढंच पाणी वापरायचं आहे. ठीक आहे, पाण्याचा अपव्यय करायचा नाही किंवा पाणी जास्त प्रमाणात वापरायचं नाही, आपल्याला हवं तेवढंच पाणी वापरायचं म्हणजेच काय? की पाण्याची काटकसर करणे. दुसरा चांगला संदेश आपण शिकलो की मित्राला मदत करणे. मित्राला आपण मदत केली तर आपण इतरांना देखील मदत करायची आपल्याला सवय लागते. म्हणजेच मित्राला मदत करणे म्हणजेच दुसऱ्यांना मदत करणे, म्हणजे आपण सर्वांना मदत केली पाहिजे. त्यांना जेव्हा जेव्हा मदतीची गरज पडेल तेव्हा तेव्हा आपल्याला शक्य असेल तितकी मदत आपण दुसऱ्यांना केली पाहिजे. पुढचं आहे नियमित व्यायाम करणे. आता नियमित व्यायाम करणे या सवयीमुळे काय होतं? की आपलं आरोग्य चांगलं राहतं. मागच्या पाठात देखील आपण अभ्यासलं होतं की आपल्याला तिथे काही खेळ दिले होते, तिथे आपल्याला सांगितले होते की आपण नियमित व्यायाम केलं तर आपलं आरोग्य हे चांगलं राहतं. म्हणजे नियमित व्यायाम करणं हे काय आहे? चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे. त्यामुळे आपलं आरोग्य हे चांगलं राहतं, निरोगी राहतं, सुदृढ राहतं, ओके ना? पुढचं आहे झाडांची काळजी घेणे. झाडांची काळजी घेतल्याने काय होतं? निसर्गाचे संवर्धन होते. म्हणजे आपण आपल्या आजूबाजूच्या झाडांची काळजी सर्वांनीच घेतली तर आपोआपच यातून संपूर्ण निसर्गाचं संवर्धन होणार आहे किंवा संपूर्ण निसर्गाची काळजी घेतली जाणार आहे. प्रत्येकाने जर आपल्या आजूबाजूच्या परिसराची काळजी घेतली तर संपूर्ण निसर्गाची काळजी आपोआप घेतली जाणार आहे. म्हणून झाडांची काळजी घेणं ही कशी सवय आहे? चांगली सवय आहे. त्यानंतर इथे आपल्याला काही वाईट सवयी देखील सांगितल्या आहेत किंवा काही वाईट संदेश देखील दिलेले आहेत. जिथे आपण सापाच्या तोंडाशी सापडतो तिथे सगळीकडे आपल्याला वाईट संदेश लिहिलेले होते. मग ते वाईट संदेश कुठले? तर जेवताना रडणे. जेवताना रडणे ही वाईट सवय आहे. अन्न खाताना किंवा जेवताना आपण कधीही रडू नये. त्यानंतर वाईट बोलणे. आपण कोणाही बद्दल वाईट बोलायचं नाही. वाईट बोलणे हे काय आहे? वाईट सवय आहे. खोटे बोलणे. खोटे बोलणे ही देखील एक वाईट सवय आहे. नेहमी खरे बोलावे असा सुविचार आपण नेहमी सांगतो, म्हणून आपण नेहमी खरेच बोलले पाहिजे. कधीही आपण खोटे बोलू नये. त्यानंतर पुढचं आहे मोठ्यांचा आदर न करणे. मोठ्यांचा आदर न करणे ही देखील काय आहे? वाईट सवय आहे. आपण नेहमी मोठ्यांचा आदर केला पाहिजे, त्यांच्याशी नम्रपणे वागलं पाहिजे, उलट उत्तरं द्यायची नाहीत. ठीक आहे, म्हणजेच काय की आपण मोठ्यांचा आदर केला पाहिजे. त्यांचा आदर न करणं ही काय आहे? वाईट सवय आहे. पुढचं आहे आळस करणे. कुठल्याही गोष्टीचा आपण आळस करायचा नाही. आजचं काम उद्यावर ढकलणे, आत्ताचं काम नंतर करणे ह्याला काय म्हणतात? आळस करणे. म्हणजेच प्रत्येक गोष्ट ठरलेल्या वेळेवर आपण केली पाहिजे. स्वतःचं काम आपण स्वतः केलं पाहिजे म्हणजेच आपल्याला चांगल्या सवयी लागतात. म्हणजेच आपण आळस करायचा नाही. ठीक आहे, तर आळस करणे ही देखील काय आहे? वाईट सवय आहे. अशा पद्धतीने या पाठामध्ये खेळत खेळत वाचूया. या पाठामध्ये आपल्याला चांगल्या आणि वाईट सवयींचे संदेश दिलेले आहेत. खेळाच्या माध्यमातून आपल्याला
चांगल्या आणि वाईट सवयींचं मार्गदर्शन या पाठामध्ये झालेलं आहे।